नमस्कार. तुम्ही सांगा, मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? मिस्टरांनी स्वभावात बदल म्हणजे असा की मी जर रागवले कोणत्या कारणावरनं तर माझा रुसवा घालवायला पाहिजे, तर ते घालवत नाही, उलट तेच रुसून बसतात आणि मग मलाच रुसवा घालवायला लागतो. बरं बरं, काय म्हणणं आहे तुमचं? बरोबर आहे तिचं म्हणजे, थोडं मान्य आहे तुम्हाला? मान्य नक्की. हो बघा, कसं असतं, काही गोष्टी या बोलून होत नाही तर त्या काही गोष्टी सोडून दिलेने सुटतात, त्याच्यामुळे काही काही वेळेस मी शांत बसतो. बघितलं? हो, ते कधीच रुसवा घालत नाही, शांतच बसलेले असतात. तुमचा रुसवा घालवत नाही? नाही, कधीच नाही, मीच त्यांचा रुसवा घालवते. काय सांगता? कारण मला बोलल्याशिवाय, म्हणजे त्यांच्याशी बोलल्याशिवाय मला जमत नाही, मग थोडा वेळ वाट बघते, घालवतच नाही रुसवा, मग मीच घालवते त्यांचा. बरं करता. बरं, आता तुम्ही सांगा, वहिनीने स्वभाव कुठला बदल केला? तिथं कसं होतं की छोट्या छोट्या गोष्टीवर न जास्त विचार करते ती आणि टेन्शन जास्त घेते, तर ते तिने केलं नाही पाहिजे. लहान लहान गोष्टीवरती जास्त विचार करते. हो काय हो, मान्य? हो मान्य नक्की. हो पहिले तुम्ही सांगा, तुमच्या मिस्टरांनी स्वभाव कुठला बदल केला? असं बोललं पाहिजे पटपट पटपट, बोलत नाही आले तर गप 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 गप. हो आपणच म्हणायचं, जेवायचं का, चहा देऊ का, हे की नाही. तुम्हाला मान्य आहे? टी व्ही कस बघत राही. मान्य आहे. आणि वहिनीने कुठला स्वभाव बदल केला पाहिजे? जे मुलांवरती आवाज वगैरे करतात ते कमी झालं पाहिजे. मुलांवर आवाज करतात का? आवाज करता हो तुम्ही? आता आवाज करायच लागतो ना. आपण नाही आवाज करणार तर मुलं ऐकत आहेत का? मग त्यांच्या आवाज करायचा लागतो. म्हणजे तुम्ही आवाज कमी नाही करणार? म्हणजे करील थोडा. कधी कधी? कधी? उद्यापासून. उद्यापासून, आज नाही. बरं, आता घरातल्या सगळ्यांनी या दोघांबद्दल, या दोघींबद्दल सांगा ना. तिघींचे स्वभाव सगळ्यांचे छान आहेत. तिघे माझे विद्यार्थीच आहेत, मी प्रशिक्षिका आहे. हो कुठली शाळा? औंडे खुर्द. सगळं औंडे? व्हेरी गुड. तर हे तिघेही माझे विद्यार्थीच आहेत, हुशार आहेत, दोघंही शाळेत हुशार, कुठल्याही स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक काढणार. रेशमा सुद्धा अभ्यासात हुशार, प्रथम क्रमांक तिने कधीही सोडला नाही. कोणी? तुम्ही? हो, पकडूनच ठेवला होता पहिला. तुमचं काय म्हणणं मामा? चंद्रभागाचा स्वभाव हा भाबडा आहे, ती अगदी मनापासून कुठली गोष्ट बोलायची तर ती मागे पुढे पाहत नाही, ती डायरेक्ट बोलणार, जे खरं आहे ते बोलणार. रेशमा थोडंसं काय होते की प्रत्येक गोष्टीला विचार करते जास्त, जसं मिस्टरांनी विचार करते, आणि तिला असं वाटतं की मी जसं बोलतो तसं त्यांनी ॲक्शन करावी, कृती करावी, पण ते करत नाही, ते पण शांत स्वभाव आहे. आणि आमच्या पाहुण्यांचं तिने सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे की ते शांत आहेत, ती किती बोलली तर ते ऐकून घेणार, कृती करायची तेच करणार. अजून कोण बोलणार? मी तिची छोटी बहीण आहे, ती जॉब करते, पण मुलांकडे तिचं खूप लक्ष असतं, तिच्या मुलांच्या खाण्यापिण्याच्या सगळ्या वेळा ठरलेल्या असतात. अजून कोण बोलणार? आई. आई ह्या देन पण ध्याने चांगले आहेत सगळे. अजून कोण बोलणार? सगळ्यांविषयींचा जे प्रतिक्रिया सरांनी आणि बाईंनी जे दिले त्याच्यात त्यात मी सहभागी आहे, म्हणजे तसेच त्यांचे स्वभाव पण तसेच आहेत, त्याच्यामुळे काही. जावई जावईबद्दल सांगा. जावई उत्तमच आहेत, त्याच्यामुळे काही बोलण्याचे म्हणजे तसं हे नाही, संधी नाही देते. आता तुम्ही सगळ्यांनी अभिनय करून यांना बक्षीस मिळवून द्या. हां, मी गाण्याचे बोल दाखवणार, तुम्ही अभिनय करायचा आणि तुम्ही ओळखायचे. तयार आहात सगळे? हो. आणि जे ओळखणार गाणं म्हणायचं. बरं, ओठांची हालचाल करू नका कोणी. एक दोन तीन, वेळ सुरू झाली. मी आहे कोली, मी आहे कोली. आंबे गरम तिखट 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 काय पुढे? मला म्हणतात लवंग, मला म्हणतात लवंगी मिरची. गाणं म्हणा. नाव गाव. वा 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 वा, मस्त छान. हे काय गाणं होतं, कीर्तन होतं का प्रवचन? झी मराठी कडून मोठ्याचे तोडे तुम्हाला मिळाले. तुमचं गाणं. एक दोन तीन, वेळ सुरू झाली. बोलायचं नाही. डोंगर का साडी? हा किनार, किनारा. बोलू नका. डोंगर किनारा, डोंगर किनारा. गाणं गाणं ओळखा. डोंगर किनारा, हिरवा हिरवा शालू, हिरवा की. दहा नऊ. हिरवा कलर, हिरवा हिरवा
वादळ वारा हिरवा सात बापरे काय किनार हिरवा हिरवी साडी पाच हिरवी साडी आणि चार तीन दोन हिरवी साडी वेळ हिरवा शालू संपली काय म्हणा गाणं म्हणा हिरव्या हिरव्या काय उपयोग नाही झाला साडी 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 हे बक्षीस.